नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या शिंदे सरकारचे दहा धडाकेबाज निर्णय सव्वीस नोव्हेंबर शनिवार काही मिनटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सब्स्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी कर्नाटकने महाराष्ट्रातील चाळीस गावांवर दावा केल्यानंतर आता महाराष्ट्राने कर्नाटकला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं आहे महाराष्ट्र राज्याकडून आता सीमा भागातील बेळगावसह आठशे पासष्ट गावातील संस्था आणि संघटनांना आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे या भागातील आठशे पासष्ट गावांमधील सामाजिक शैक्षणिक धर्मादाय सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था आणि संघटनांना देखील मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पोलीस आयुक्त कार्यालयात सव्वीस अकरा रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना मानवंदना देण्यासाठी अभिवादन संचलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला राज्यपाल कोश्यारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहून आदरांजली वाहणार आहेत सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आज सकाळी सव्वीस अकराच्या वीरांना आदरांजली वाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार आणि खासदारांसह गुवाहाटीसाठी रवाना होतील सकाळी आठ वाजता सगळे आमदार खासदार विमानतळावर दाखल होतील सकाळी साडे दहा वाजता एअर इंडियाच्या विशेष विमानानं मुख्यमंत्री आमदार खासदार त्यांचे नातेवाईक आणि कर्मचारी मुंबईहून उड्डाण करतील चार वाजता सगळे कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहोचतील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जाईल संध्याकाळी आसामचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची भेट नियोजित आहे यावेळी इतर महत्वाच्या व्यक्तींना देखील मुख्यमंत्री भेटण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची शेतकरी व कष्टकऱ्यांबरोबर नाळ जोडलेली होती त्यांच्याच विचारांवर राज्य शासन काम करीत असून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात कृषी उद्योग उभारण्यात येईल तसेच कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधीनस्थ सेवेची गट ब गट क तांत्रिक अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील साधारणत चार हजार पाचशे पदे भरण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय आयुष संचालनालय अन्न व औषध प्रशासन व मानसिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेली गट क तांत्रिक अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरण्याची प्रक्रिया टी सी एस आय ओ एन या कंपनीमार्फत करण्यास राज्य सरकारकडून मान्यता प्रदान करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मुंबईत शिवसेनेकडून आयोजित रोजगार मेळाव्याला आदित्य ठाकरे सचिन अहिर उपस्थित राहणार आहेत बोरिवली येथे सकाळी नऊ ते दुपारी तीन दरम्यान हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि बातमी आज इस्रोचं थर्ड जनरेशन ओशन सॅट थ्री सह एट नॅनो सॅटेलाइट लॉन्च होणार आहे हे सॅटेलाइट सकाळी पावणे बारा वाजता लॉन्च केले जाईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी तीनशे शहात्तर दिवस केलेल्या आंदोलनाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत हे आंदोलन मागे घेण्यासाठी मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने अहमदनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सकाळी अकरा वाजता निदर्शने केली जाणार आहेत